शासनाच्या 14व्या आणि 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून सोलापूर महानगरपालिकेनं 8 डिसेल्टिंग मशीन्सची खरेदी केली. शासनाच्या 14व्या आणि 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून सोलापूर महानगरपालिकेनं 8 डिसेल्टिंग मशीन्स शासनाच्या GEM पोर्टलवरून खरेदी केल्या आहेत. या गाड्यांचं पूजन बुधवारी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते इंद्रभुवन इथं करण्यात आलं. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर, वाहन विभागाचे गिरीश पुकाळे तसंच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते. पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या मार्गदर्शनाखाली यांत्रिक विभागाच्या वतीनं ड्रेनेज विभागाचं सक्षमीकरण करण्यात येत असून यापूर्वी महापालिकेकडे 3 डिसेल्टिंग मशीन्स कार्यरत होत्या. शासनाच्या 14व्या आणि 15व्या वित्त आयोगातून आणखी 8 डिसेल्टिंग मशीन्स घेण्यात आल्या असून अशा एकूण 11 मशीन्स आता कार्यरत होत आहेत. यापैकी विभागीय कार्यालय क्रमांक 1 ते 8 साठी प्रत्येकी 1 मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्य कार्यालयाकडे 3 मशीन्स उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळं शहरातील ड्रेनेज लाईन मॅन होलमधील स्वच्छता करणं सोपं होणार आहे. या मशीनमुळं आता कर्मचाऱ्यांच्या मॅन होलमध्ये उतरून धोकादायक काम करणं टळणार आहे. या मशीनद्वारे शहरातील मॅन होलमधील गाळ काढण्याचं काम जलदगतीनं करता येणार आहे. या मशीन्समुळं सफाई कामगारांवरील ताण कमी होऊन ड्रेनेज बाबतीत प्राप्त होणाऱ्या तक्रारी जलदगतीनं पूर्ण करता येणार आहेत.